पत्रकारांनी आत्तापर्यंत आपलं वेगळं अस्तित्व नेहमीच जपलं आहे. कोरोनाच्या काळात पत्रकारांनी जी भूमिका बजावली आहे ती कौतुकास्पद आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचला, त्यांनी केलेल्या कार्याला तोड नाही असं वक्तव्य ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी केलं. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश देण्यात आला. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, महापालिका जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त महापौर नरेश म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माझी सुरुवात ही पत्रकार म्हणून झाली होती, त्यामुळे पत्रकारांची मेहनत पाहिली आहे. कोरोनाच्या काळात पत्रकारांनी ज्याप्रमाणे काम केलं त्याला तोड नाही असं महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं. तर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितलं की समाजातील प्रत्येक घटकासाठी पत्रकार रस्त्यावर उतरून काम करतात. कोरोना काळात आमच्या सहकाऱ्यांनी जे काम केलं ते कौतुकास्पद आहे असं म्हणाले. यावेळी बोलताना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे म्हणाले की बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत वर्तमानपत्र सुरू केलं, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आम्ही पत्रकारितेचा वसा पुढे नेतो. त्यावेळी कोरोनाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर, प्रशांत कांबळी, विकास काटदरे, अशोक जालनावाला यांच्या कुटुंबियांना खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं 1 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार दीपक दळवी यांनी केलं.